नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाककला या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत हेल्दी मेथीचे लाडू, आणि ते कसे बनवायचे हे मी आज आपल्याला दाखवणार आहे। लाडू बनवायला असे मेथी घ्यायचे, एक जाड मेथी येते आणि ही बारीक मेथी, तर ही मेथी चांगली असते तर अशी मेथी घ्यायची आणि ही बारीक दळून आणायची। मेथीचे लाडू बनवायला 1/4 किलो खारीक घेतली आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले, 1/4 किलो खोबरं घेतलं, 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, 1 वाटी डिंक, 1 वाटी गोडंबी, 1 वाटी पिस्ता, 50 ग्रॅम खसखस, 1/4 किलो मेथीचं पीठ, 1/4 किलो गव्हाचं पीठ, 3 पाव गूळ घेतला आणि तो बारीक चिरून घ्यायचा, आणि 1 किलो शेंगदाण्याचं तेलाचं पॅकेट घेतलंय मी। हिवाळा नुकतं चालू झालेला आहे आणि हे लाडू खाणे शरीरासाठी खूप चांगले आहे। जास्त प्रमाणामध्ये कोलेस्ट्रॉल असेल तर, ज्याला हाय कोलेस्ट्रॉल म्हणतात, त्यामध्ये मेथी दाणे खाल्ले तर कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते। सर्वप्रथम मेथीचं पीठ आणि गूळ एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घेऊ। 1 महिना मेथी दाणे जर आपण दररोज खाल्ले तर गुडघेदुखीमध्ये पण खूप फायदा होतो। गूळ आणि पीठ यासाठी फिरून घ्यायचा का, पीठ आणि गूळ एकत्र चांगल्या प्रकारे मिक्स होईल त्यासाठी आपण मिक्सरमधून पूर्ण गूळ बारीक होईल अशा प्रकारे फिरून घ्यायचं। हे बघा, गूळ आणि मेथीचं पीठ चांगलं मिक्स झालं आणि हे पीठ आपण कच्चंच घेणार आहोत, याला भाजायचं नाही। पूर्ण पीठ आणि गूळ एकत्र मिक्स करून झालं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये खारीक टाकली, त्यामध्ये जेवढी खारीक घेतली तेवढंच खोबरं टाकायचं आणि हे पण आपल्या आवडीनुसार जाड बारीक करून घ्यायचं। खोबरं आणि खारीक एकत्र टाकल्यामुळे ते छान बारीक होते। हे बघा, हे असे बारीक केले मी। काजू, बदाम, गोळंबी आणि पिस्ता टाकून पण जाळसर करून घेऊ। हे पण आपण आपल्या आवडीनुसार जाड बारीक मिक्सरमध्ये करून घ्यायचं। याप्रमाणे बारीक केलंय मी। गॅस पेटवून कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल टाकलं मी। यामध्ये आपण डिंक तळून घेणार आहोत। तेल तापलेलं आहे, थोडा थोडा टाकून डिंक तळून घ्यायचंय। डिंकाचे फार मोठे खडे असले ते हलक्या हाताने कुटून थोडं बारीक करून घ्यायचे। आणि मी मीडियम गॅसवरती तळत आहे। तळून झालं, आता काढून घेऊ। खारीक आणि खोबरं बारीक केलेलं आहे, ते आता भाजून घेऊ। मेथ्या बाळणपणानंतर गर्भाशयाची शुद्धी करून त्याला प्राकृत स्थितीमध्ये आणण्यासाठी विशेष उपयुक्त असतात। हे आपण 7 ते 8 मिनिट लो गॅसवरती भाजून घेत आहोत। यामध्ये जो सुका मेवा घेतलाय तो खूप पौष्टिक असल्यामुळे हा मेथीचा लाडू बाळंतीसाठी एकंदर तिच्या आरोग्यासाठी खूप उत्तम असतो। खारीक आणि खोबरे लोखंडाच्या कळीमध्ये मीडियम आचेवर खरपूस भाजून घेत आहोत। 4 ते 5 मिनिट झालेत, मी कोरडंच परतून घेतलंय। आता यामध्ये थोडं तेल टाकते। आपण साजूक तूप पण घेऊ शकता, पण थंडीच्या दिवसामध्ये शेंगदाण्याचं तेल खाणं पण चांगलं असते, त्यामुळे मी मेथीच्या लाडूमध्ये शेंगदाण्याचं तेल टाकत असते। आणखी 1 ते 2 मिनिट परतून घेऊ।
खारीक आणि खोबरं छान भाजून झालं आणि त्याचा वास पण खूप छान येतो. आता आपण हे काढून घेऊ. हे पिठावरती टाकायचं. गव्हाचं पीठ पण भाजून घ्यायचं आपल्याला. हे आपण 2 ते 3 मिनिट मीडियम गॅस वरती सुकत भाजून घेऊ. हे लाडू थंडीसाठी खूप उपयुक्त आहेत. मेथी आणि वेगवेगळे सुका मेवा टाकलेला आहे याच्यामध्ये, त्यामुळे शरीरासाठी हे खूप आवश्यक आहे. कारण थंडीमध्ये शरीरासाठी थोडेसे ऊब मिळायला पाहिजे. मेथी खाणे हे शरीरासाठी खूप चांगले आहे. मेथी दाणे थोडेसे भाजून आणि बारीक करून त्याचा काढा बनवायचा. त्यात थोडे आले टाकायचे. त्याने सर्दी खोकल्यामध्ये पण खूप आराम पडतो. 4 ते 5 मिनिट झाले. चांगले खमंग भाजून घेतलाय आपण. हे पीठ याचा वास पण येतोय. आता पिठामध्ये थोडं तेल टाकायचं. एक ते दोन मिनिट परतून घेऊ. आता पीठ भाजून झाले आणि त्याचा कलर पण चेंज झालाय, लालसर दिसतोय. गॅस बंद करायचा आता. आणि हे पीठ गरम असताना आपण बारीक केलेलं काजू बदाम हे यामध्ये 1 ते 2 मिनिट चांगले मिक्स करून घ्यायचं. आपला जो सुका मेवा आहे तो आपल्याला वेगळा गरम करायचा नाही. कारण वेगळा जर आपण गरम केला त्याच्यामध्ये जे आवश्यक तत्वे असतात तर ते थोडे कमी होतात. त्यामुळे आपण फक्त याच्यामध्ये थोडस भाजून घेऊ. गॅस बंद केलेला आहे मी. गरम पिठामध्ये खसखस पण टाकायची आहे आणि हे चांगले मिक्स करायचं. पीठ चांगलं गरम आहे त्यामुळे आपण जे याच्यामध्ये सुका मेवा आणि खसखस टाकले ते पण गरम होणार आहे. तळलेला डिंग तो असा हाताने बारीक करून घ्यायचा. हाताने किंवा हलबत्त्यामध्ये किंवा हे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं. जास्त बारीक केलं नाहीये, थोडं जवळ साठ ठेवलेलं आहे मी. असं बारीक करून घ्यायचं. आणि यामध्ये शेंगदाण्याचं तेल चांगलं गरम करून टाकायचं आहे. आज आपण मेथीचे लाडूची रेसिपी सोबत त्याची माहिती पण जाणून घेत आहोत. मेथीचे काय काय उपयोग आहेत ते पण मी आपल्याला सांगत आहे. 1 चमचा मेथी दाणे रात्री 1 कप पाण्यामध्ये भिजवून सकाळी ते पाणी प्यायचं आणि मेथी दाणे चावून खायचे. यामुळे मधुमेह, वात आणि हृदयासाठी हे खूप चांगले आहे. आणि यामध्ये गरम केलेलं तेल टाकायचं आहे. आणि तेल आपल्याला एवढं टाकायचं आहे का आपले लाडू सहज जोडता येतील. चेहऱ्यावरती येणाऱ्या सुरकुत्या व मुरुम कमी करण्यासाठी पण मेथी खूप चांगली आहे. रात्री मेथी दाणे भिजत घालावे. सकाळी 1 चमचा मेथी दाणे व 1 चमचा दही दोन्हीची पेस्ट करावी व अर्धा तास चेहऱ्यावर लावावी. नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. हप्त्याने 2-3 वेळा करावे. हाताने चांगली मिक्स करून गरम असतानाच आपल्याला लाडू जळून घ्यायचे आहेत.
मेथी दाणे दररोज 1 महिना भिजवून 1 चमचा खाल्ले तर गुडघेदुखी मध्ये पण खूप फायदा होतो. आणि तेल टाकून चांगलं मिक्स करायचं. तशी ही मेथी फार बहुगुणी आहे, पण हिचा वापर उन्हाळ्यामध्ये कमी करावा, कारण ही उष्ण असते, त्यामुळे आपल्याला थोडा त्रास होऊ शकतो. लहान मोठे आपल्याला जसे आवडतील त्याप्रमाणे लाडू ओळून घ्यायचे. अशा पद्धतीने मेथीचे लाडू तयार झालेत. माझी ही रेसिपी आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, याबद्दल कमेंट सुद्धा करा. आणि आतापर्यंत जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद मंडळी.